नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी किशोर कारसेकर स्टुडंट्स से हेल्पलाईन सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बी एम एस बी एच एम एस या प्रोसेसचे चॉईस फॉर्म फिलअपिंग केव्हा होणार आहे कारण बऱ्याच मुलांना या ठिकाणी खूप जास्त कन्फ्युजन झालं आहे की एम बी बी एस बी डी एसची प्रोसेस तर चालू झाली पण यातच आम्हाला आमचे बी एम एस आणि बी एच एम एसचे ऑप्शन भरायचे आहेत किंवा बी एस सी नर्सिंगचे ऑप्शन भरायचे आहेत का तर या प्रोसेसमध्ये मी सांगू इच्छितो एकवीस तारीख ते अठ्ठावीस तारीख यामध्ये फक्त आणि फक्त एम बी बी एस आणि बी डी एस याच प्रोसेसचे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जे काही बी एम बी बी एस बी डी एस सोडून जे बी एम एस बी एच एम एस किंवा अदर दॅन जे प्रोसेस आहेत या तुमच्या फेज टूमध्ये फेब्रुवारी मंथमध्ये चालू होणार आहे ते सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष म्हणजे लक्ष डेट ठेवायला पाहिजे कारण का फेज वनमध्ये तुमचा एम बी बी एस आणि बी डी एस या दोनच प्रोसेसची चॉईस फिलिपिंग असणार आहे हां कुठल्या विद्यार्थ्याला या प्रोसेसमध्ये चॉईस भरायचे असतील तर तो विद्यार्थी या प्रोसेसमध्ये हंड्रेड पर्सेंट त्याला जेवढ्या हव्यात तेवढ्या चॉईस भरू शकतो गव्हर्मेंट एम बी बी एस प्रायव्हेट एम बी बी एस प्रायव्हेट बी डी एस आणि गव्हर्मेंट बी डी एस या सर्व चॉईस विद्यार्थी भरू शकतो पण नंबर लागेल का नाही हे त्याही विद्यार्थ्याला माहीत असेल ॲज पर त्यांच्या नीट स्कोअर आणि एस एम एल रँकानुसार ठीक आहे तर चॉईस भरायला काही हरकत नाही आहे या ठिकाणी भरू शकतात तुम्ही आणि ह्या चॉईस भरत असताना विद्यार्थ्याला काळजी घ्यायची आहे की आपल्याला एखादंही म्हणजे एम बी बी एसची काय अडचण येणार नाही तुम्हाला जे विद्यार्थी बी एम एसचा वेट करत आहेत त्यांच्यामध्ये पण काही विद्यार्थ्याला जर बी एम एस आणि बी डी एस याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन असेल तर विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक चॉईस भरणे गरजेचं आहे एखाद्या वेळेस जर बी डी एसला तुमच्या कॉलेजला नंबर लागला तुमचा कॅप वनमध्ये तर तुम्हाला कॉलेजला जाऊन रिपोर्ट करावं लागणार आहे हे लक्षात घेऊनच तुम्ही पुढच्या राऊंडला पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे त्यामुळं बी डी एसच्या चॉईस देताना विद्यार्थ्यांनी थोडंसं केअरफुली देणं गरजेचं आहे कारण लास्ट इयरला पाहिलं असताना आपला जो बी डी एसचा कट ऑफ आहे हा कट ऑफ बी एम एसच्या काही कॉलेजपेक्षा सुद्धा कमी आलेला आल आहे त्यापेक्षा बी एम एसचे गव्हर्मेंट किंवा काही सम प्रायव्हेट जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजचं कट ऑफ हाय गेलेला दिसून आलं आहे याही वर्षी त्याच प्रकारची सिच्युएशन आहे की याही वर्षी तुमचा जो बी एम एसचा कट ऑफ असणार आहे ते बी डी एसच्या काही कॉलेजपेक्षा जास्तच असणार आहे विद्यार्थ्यांना अजून एक सांगायचं या ठिकाणी वाटतं मला की ज्या विद्यार्थ्यांना आत्ता थोडं या प्रोसेसमध्ये कुठले ऑप्शन्स फिलअप करायचे असतील तर ते ऑप्शन फिलअप जरी केलात तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि इन केस विथ बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडलेला आहे की मी या प्रोसेसमध्ये जर ऑप्शन फिलअप केला नाही किंवा या प्रोसेसमध्ये एकवीस ते अठ्ठावीस तारखेमध्ये या प्रोसेसमध्ये मी काहीच केलं नाही तर मी पुढे इलिजिबल असेल का यस तुम्ही शंभर टक्के पुढच्या प्रोसेससाठी इलिजिबल असणार या प्रोसेसमध्ये काहीही नाही केलं तरी तुम्हाला सेपरेटली से बी एम एस बी एच एम एस ह्या प्रोसेसचा फॉर्म भरता येणार आहे इन केस या प्रोसेसमध्येही काही ऑप्शन भरलात तरीही तुम्ही बी एम एसच्या प्रोसेससाठी इलिजिबल असणार आहात हे विद्यार्थ्यांनी पालकांनी थोडंसं लक्षात घ्यायला हवं ठीक आहे आणि जोही तुमचा पुढचा बी एम एसचा शेड्यूल येईल त्या बी एम एसच्या शेड्यूलानुसार मी तुम्हाला अपडेट नक्कीच देणार आहे ठीक आहे काही क्वेश्चन्स आहे त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी यूट्यूबवरती विचारलेत मी वन बाय वन थोडंसं शॉर्टमध्ये या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे प्रयत्न करेन सर बी एम एस बी एच एम एस चॉईस फिलपिंग कधी करायचे आहे तर याबद्दल मी सांगितलं की तुम्हाला बी एम एस बी एच एम एस जे चॉईस फिलपिंग आहे हे तुम्हाला फेब्रुवारी मंथमध्ये डेट येईल त्या डेटानुसार तुम्हाला करायचे आहे अजूनपर्यंत ॲप्लिकेशन आय डी एस एम एल पाहू शकले नाही ओके ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घेतो सर प्लीज गिव्ह मी इन्फॉर्मेशन अबाउट स्पॉट रॉन अँड मॉप अपराउ तर या ठिकाणी एम बी नहीं, मौ, बदल बी एम एसच्या स्पॉट रोड आणि मॉ मॉप विचारलं आहे हे तुमचे ज्यावेळेस बी एम एसच्या डेट्स येतील त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन सर बी एम एस बी एच एम एसची ची चॉईस फिलिंग फॉर्म कधी सुटणार आहेत तर ओनली एम बी बी एस बी एस सा बी डी एससाठी आहे ना हां हे जे प्रोसेस यांना विचारायचं की हे एम बी बी एस आणि बी डी एस सोडून बी एम एसच्या प्रोसेसचा फॉर्म कधी सुटणार आहे तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे फेबमध्ये हा फॉर्म सुटणार आहे त्यामध्ये आणि ह्या ज्या कमेंट्स आहेत त्या यूट्यूबच्या कमेंट्स आहेत त्या तुम्हाला जे विद्यार्थ्यांना पडलेले प्रश्न होते ते मी घेत आहे सर एम बी बी एस नसले पाहिजे तर डायरेक्ट बी एम एस बी एच एम एसला अप्लाय करू शकतो की एम बी बी एसचा फिलअप करणे कंपल्सरी आहे खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे अजून एकदा क्वेश्चन सांगतो मी सर एम बी बी एस नसले पाहिजे तर डायरेक्ट बी एम एस बी एच एम एसला अप्लाय करू शकतो का यस yes, तुम्ही डायरेक्ट बी एम एसलाही अप्लाय करू शकतात की एम बी बी एस फिलिंग करणं कंपल्सरी आहे असं काहीच कंपल्सरी नाही की तुम्हाला या ठिकाणी फिलिंग करायचीच आहे पण तुम्हाला वाटत असेल तर दोन चार ऑप्शन गव्हर्मेंटचे टाकून द्यायला काही का हरकत नाही आहे पण तुम्ही प्रोसेसमध्येच राहणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सर कॉलेज का ऑर्डर कैसा डिसाईड करू ओके आता जे तुम्ही कॉलेज ऑर्डर डिसाईड करणार यावरती मी सेपरेटली एक व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देईलच त्याच्यामध्ये जसा वेळ भेटेल तसा कारण सध्या वेळ खूप कमी आहे जेवढंही पॉसिबल होतं विद्यार्थ्याचा लॉस होणे म्हणून मी आहे इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळ काढून देत आहे त्यामध्ये सर बी एम एस एस चॉईस फिल्पिंग कधी करायची आहे फेब्रुवारीमध्ये तुम्हाला करायचे सर ऑनलाइन प्रेफरन्स फॉर्म लिस्टमध्ये नेम असल्यास स्टुडंट्स चे भरायचे आहे का ओके यांना असं विचारायचं की प्रोविजनल मिरिट लिस्टमध्ये ज्याचं नाव आहे त्यांनीच फॉर्म भरायचं का हो ज्या मुलांचं नाव प्रोव्हिजनल मिरिट लिस्टमध्ये आहे त्याच मुलांना या ठिकाणी ॲक्सेस अलाऊड होणार आहे चॉईस फिलपिंगचा ज्या विद्यार्थ्याचं प्रोव्हिजनल मिरिट लिस्टमध्ये नाव नाही आहे हे विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकत नाही यांचा फॉर्म किंवा पेमेंट या ठिकाणी कम्प्लीट नाही आहे ओके ठीक आहे चॉईस फिलिंग इज ओनली फॉर एम बी बी एस अँड बी डी एस बी एम एस स्टुडंट्स ऑल्सो नीड टू द फिल ऑर बी एम एस अँड अदर कोर्सेस डिफरंट चॉईस फिलिंग ओके या ठिकाणी यांना बी एम एस ते सेम क्वेश्चन आहे की भरू शकतात का तर नाही तुम्हाला ज्यावेळेस तुमचं बी एम एसचा येईल ज्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त बी एम एसच भरायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बी एम एस ट्राय करू शकता ओके okay, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर आय वॉन्ट टू नो अगर मेरा राऊंड फर्स्ट मी कहीं सिलेक्शन हो हो गया तो मुझे उधर फीस भरनी पड़ेगी और जब राउंड टू में कॉलेज अपग्रेड होगा तो फिर से फीस भरनी पड़ेगी या फिर वो सीधा फर्स्ट कॉलेज को ट्रांसफर हो जाएगी प्लीज़ रिप्लाई में अतः हा जो क्वेश्चन है हाँ क्वेश्चन सर्वच विद्यार्थ्यांना लागू होणारा क्वेश्चन आहे म्हणजे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस यांचा क्वेश्चन काय की ज्यावेळेस माझी फर्स्ट राऊंडला एखाद्या कॉलेजला अलॉटमेंट होईल अलॉटमेंट झाल्यानंतर मला कंपल्सरी डी काढून त्या ठिकाणी कॉलेजची पेमेंट करावं लागणार आहे पण मी पेमेंट के केली डॉक्युमेंट सबमिशन झालं सर्व काय झालं आहे पण माझ्या सीटमध्ये अपग्रेडेशन झालं आहे म्हणजे मला फर्स्ट कॉलेजवरून दुसरं कॉलेज मिळालं आपण एक्झाम्पल घेऊ आय जी एम सी नागपूरहून मला बी जे मेडिकल पुणे मिळालं तर मला फर्स्ट कॉलेजची फीस जे मिळालं होतं कॉलेज ते स्वतः कॉलेज त्या कॉलेजला ट्रान्सफर करेल की मला दुसरे या ठिकाणी पेमेंट करावी लागणार आहे तर या ठिकाणी जर तुमचा फर्स्ट राऊंडला नागपूरला लागला असेल आणि सेकंड राऊंडला पुण्याला लागला असेल तर तुम्हाला फर्स्ट नागपूरला जावं लागेल त्या ठिकाणचं ॲडमिशन कॅन्सल करावं लागेल दॅन तुम्हाला पुण्याला जे कॉलेज मिळाले त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्टिंग करणं आणि त्या ठिकाणी न्यू डी डी काढून या ठिकाणी पेमेंट करणं गरजेचं आहे जे अगोदरच्या कॉलेजला तुम्ही डी डी दिलेला दिलेला आहे तो तुमचा दोन ते चार दिवसामध्ये डी कॅन्सल होईल त्याच्या अगोदर कॅन्सल व्हायच्या प्रोबॅबिलिटी थोडंसं कमी आहे ते खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यामुळे जेही पालक प्रायव्हेट कॉलेजचा विचार करत आहे अशा पालकांनी थोडंसं बॅकअप ऑप्शन आणि किंवा बॅकअप मनी या ठिकाणी रिझर्व ठेवणं गरजेचं आहे काही गर का वेळेस दोन दिवसात डीडी क्लिअर होऊ शकतो काही वेळेस चार दिवसातही डीडी क्लिअर होऊ शकतो त्यामुळे या गोष्टीचा विद्यार्थ्यांनी पालकांनी काळजी करणं गरजेचं आहे ठीक आहे सर वी हॅव टू फील बी एम एस कॉलेज प्रेफरन्स ऑल्सो प्लीज रिप्लाय नाही तुम्ही या मी प्रोसेसमध्ये भरू शकत नाही सर मुझे बी पी टी के लिए चॉईस भरणा आहे तो इस राऊंड मे सर सिर्फ एम बी बी एस और बी डी एस वालो का है तो मैं राऊंड नाही करू करू क्या तुम्ही नाही जरी केलात तरी हरकत नाही या ठिकाणी वेट जरी केलात तरी काही प्रॉब्लम नाही आहे चॉईस फिलिंगवर डेमो करू ओके जर वेळ मिळाला तर त्याही प्रोसेसचा आपण डेमो करू पण वेळच भेटत नाही त्यामुळे आपण हे यात सर्वात महत्त्वाचं बी एम एस आणि बी एच एम एस प्रोसेससाठी जे विद्यार्थी जॉईन करणार आहेत यांना सर्वात महत्त्वाचं सध्या काहीच नाही आहे तुमच्या ह्याच्यासाठी प्रोसेससाठी कारण या प्रोसेससाठी कुठले मुलं आहेत मॅक्झिमम ज्या मुलांना पाचशेच्यामध्ये आणि तीन दोन दोनशे ऐंशी किंवा दोनशे साठच्यामध्ये जे मार्क आहेत हे सर्वच मुलं या फेजमध्ये आहेत बी एम एस गव्हर्मेंट कॉलेज बी एम एस प्रायव्हेट बी एम एस गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज अँड बी एच एम एस कॉलेजच्या प्रोसेसमध्ये आहेत तर या सर्व विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे वेट करून आपण ज्यावेळेसही मी अपडेट देईन किंवा तुम्ही स्वतः महा सी महासी टी सेलला व्हिजिट करून अपडेट मिळेल तुम्हाला त्या डेट शेड्यूलचं त्यानुसार आपण पुढील फर्दर प्रोसेस जे असेल ते या ठिकाणी आपण करणार आहोत काही अडचण असतील ह्या प्रोसेसमध्येही तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकतात ठीक आहे थँक्यू फॉर वॉच